संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड यांनी ताबडतोब, या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. आमदारांना मागं घालण्याचं पाप हे सरकार करतं आहे. आमदारांच्या चुका मागं घालण्याचं पाप हे सरकार करतं आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख जे घटक आहेत त्या शिवसेनेने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे असं आमची माहिती आहे. ते आमच्या शेवटी आम्ही तिन्ही पक्ष जास्तीत जास्त मतं संघटित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. अधिकचे नवे मित्र आमच्या महाविकास आघाडीत सहभागी होत असतील तर त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करू. पण ते शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते, त्याचा तपशील अजून आम्हाला माहीत नाही. झाले पूर्वीची निवडणूक पार्श्वभूमी वेगळी होती, आता नव्यानं सर्वांनाच भारतीय जनता पक्षाचा प्रवास कोणत्या दिशेनं चालला हे कळायला लागल्यामुळं घटनेचं संविधान वाचवण्यासाठी, या देशातल्या सर्वसामान्य गोरगरिबांचे हक्क टिकवण्यासाठी, आरक्षण टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या भूमिका सर्वांनीच घेणं आवश्यक आहे आणि ती भूमिका सर्वजण आता मिळून नव्यानं घेत आहे. सर, असं कोणतंही कटकारस्थान झालं आहे असं मला आठवत नाही, किंबहुना माझ्यासमोर अशी कोणतीही चर्चाही झालेली नाही. त्यामुळं, आणि मी गृहमंत्री नव्हतो, त्यामुळे यापूर्वी आमचे जे गृहमंत्री होते त्यांना जर चौकशी केली तर ते तुम्हाला हेच सांगतील. अशी कुणाच्याही विरोधी पक्ष नेत्यांना असं करणं हे लोकशाहीतही बसत नाही आणि आपण कधी आपल्या मनात असा विचारही येत नाही. तरी देखील देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत, म्हटल्यावर ते कोणत्या कारणानं म्हणत आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.